सातऱ्यातल्या दुर्गा खानावळीला ऐतिहासिक परंपरा आहे. सोनूबाई आणि दुर्गाताई यांनी 80 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही खानावळ, तिचं आणि स्वातंत्र्य लढ्याचं नेमकं काय नातं आहे पाहूयात. भारत पारतंत्र्यात होता तो हा काळ. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती तर दिलीच, पण अनेक जणांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपापल्या परीनं सहभाग घेतला. त्यापैकीच साताऱ्यातल्या वाठारमधली ही दुर्गा खानावळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तिचाही खारीचा वाटा आहे. 22 मे 1934 वाठारमध्ये राहणाऱ्या सोनूबाई आणि दुर्गाताई जाधव यांनी ही खानावळ सुरू केली. रेल्वेच्या तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी जेवणाची सोय व्हावी म्हणून या खानावळीला परवानगी दिली. सोनूबाई आणि दुर्गाताई यांनी रेल्वे कॅन्टीन चालवायला घेतलं. त्याकाळी रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाठार स्टेशनहून महाबळेश्वरकडे जावं लागायचं. त्यावेळी प्रवासाला वेळ लागायचा. वाठारजवळ मुक्काम करून मग पुढचा प्रवास करावा लागत असे. अशा वेळी सोनूबाई आणि दुर्गाताईंचं हे कॅन्टीन इंग्रजांची भूक भागवायचं. थोड्याच काळात वाठारमधली ही खानावळ प्रसिद्ध झाली. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत काम करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, पांडू कचरे यांना या खानावळीबद्दल समजलं. या सगळ्यांनी दुर्गाताईंची भेट घेतली. त्याचप्रमाणे तुम्ही इंग्रजांना डबे पुरवता त्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी भूमिगत काम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठीही डबे पुरवा, असं आवाहन त्यांना केलं. वाठारजवळच्या घुमाईची दरी, विखळेमधला महादेवाचा डोंगर, या ठिकाणी अनेक भूमिगत स्वातंत्र्य सैनिक राहत होते. या सगळ्यांना दुर्गा खानावळीतून डबे यायला सुरुवात झाली. एका पोस्ट मास्टरच्या मदतीनं चोरून पोस्टाच्या बॅगेतून जेवणाची गाठोडी पोहोचत होती. स्वातंत्र्य चळवळीत खारीचा वाटा उचललेल्या या दुर्गा खानावळीची दखल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री A.R. रानतोले यांनी घेतली. दुर्गाताई आणि सोनूबाई यांची सरकारकडून काही अपेक्षा आहे का अशी विचारणा केली, पण दोघींनीही प्रामाणिकपणे कुठलीही मदत घ्यायला नकार दिला. जवळजवळ आमची 34 पिढी आहे आणि ज्या वेळेला आमची आजू सासून चालू केलं बसणं तेव्हापासून चालूच ठेवली आहे. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 40 वर्ष झालं, त्याच्यानंतर माझ्या ताब्यात आलं तर मी चालू करते. पहिले ठेशनला होती, हिथं येऊन आम्हाला 20 वर्ष झालं. हिथं आल्यापासून चपाती ह्या 2-4 भाज्या वाढवल्या, आता चालू ठेवलं मी. त्यांना अपूर्वाय वाटते की आपले 2-4 भाजी असते, त्या आपुलकीपणाने त्यांना जेवाय देतो. वरण, तूप, चटण्या वगैरे सगळं घरचं असतं. आणखी आपुलकी धरतो आम्ही, पैशासाठी ही काय करत नाही. हे दाट जेवायला हाय सगळा म्हणून ही आम्ही करतो. आजही दुर्गाताई आणि सोनूताईंची पुढची पिढी ही खानावळ उत्तमपणे सांभाळते आहे. आज या ऐतिहासिक दुर्गा खानावळीला 84 वर्ष झाली आहेत. ऐतिहासिक वारसा जपत आणि काळानुसार वेगवेगळे बदल करत दुर्गा खानावळीची वाटचाल आजही उत्तमपणे सुरू आहे. विकास भोसले, Zee Media, सातारा.